औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर डी एम मुगळीकर यांची वैधानिक विकास महामंडळामध्ये बदली झाल्यामुळे नवीन आयुक्त म्हणून विपुल विनायक यांच्या नावाची चर्चा चालू आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचे संचालक आणि 5 वर्ष दिल्लीत असणारे IAS अधिकारी निपुण विनायक यांची औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 2 दिवसात त्यांची बदली औरंगाबाद येथे होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. औरंगाबाद येथील कचराकोंडी फोडण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्यामुळे महापालिका आयुक्त डी एम मुगळीकर यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळात त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार तात्पुरता सोपवण्यात आला आहे. गेल्या 28 दिवसापासून शहरातील कचराकोंडी कायम आहे. हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त असणे गरजेचे असल्याचे सगळ्यांचेच मत बनले आहे. विधानसभेत देखील औरंगाबाद येथील लोकप्रतिनिधींनी अशी मागणी केली असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर निपुण विनायक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. निपुण विनायक यांनी हगणदारी मुक्त अभियानात मोठे योगदान दिलेले आहे. सध्या त्यांच्याकडे स्वच्छ भारत मिशनचे संचालक पद आहे. 2003 ते 2004 मध्ये निपुण हे नागपूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 2007 पर्यंत जालना जिल्हा परिषदेचे CEO म्हणून त्यांनी काम पाहिले. 2007 ते 2009 दरम्यान त्यांना बढती देण्यात आली. रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2011 पर्यंत त्यांच्याकडे नियोजन विभागाचे उपसचिव म्हणून पदभार होता.